विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचं प्रशिक्षण देणारी अकोल्यातील पूर्वा बगळेकर ही मुलगी अवघ्या सात वर्षाची आहे तिने याआधी अशा पंचवीस ते तीस शाळांमध्ये कार्यशाळा घेऊन चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे पूर्व वयाच्या पाचव्या वर्षापासून अशा प्रकारे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवित आहे पूर्वाने गणेश मूर्ती बनविण्याच्या विक्रमासह ग्रँडमास्टर हा किताबही मिळवला आहे तिने पाच तासात एक्कावन गणेश मूर्ती बनवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं आहे तर आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवून ग्रँड मास्टर हा किताब मिळवला आहे एवढंच नाही तर यावर्षीचा बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक महिला दिनी शारदा सन्मान पुरस्कार देऊन तिचा सन्मान केलाय सध्या ती विविध शाळांमध्ये शाळू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देते आणि या प्रत्येक गणेश मूर्तीमध्ये ती एक भारतीय वंशाच्या झाडाचे बी टाकते ज्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी नदी नाले आणि अशा अनेक ठिकाणी प्रत्येक गणेश मूर्तीमधून एक झाड उगवेल व पर्यावरणाची होणारी हानी टळू शकेल पूर्वाला मोठं होऊन चित्रपटातील हिरोईन किंवा बेली डान्सर व्हायचं आहे बाईट पूर्वा प्रमोद बगळेकर गणेश मूर्ती बनवणाऱ्यांची मुलगी पूर्वाचे वडील शाळू मातीपासून गणेश मूर्ती बनवतात त्यांच्या कलेला अंगीकारत पूर्वाने सुद्धा रुची दाखवली आणि गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे प्रत्येक घरात पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना व्हावी म्हणून तिने शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे आणि यासोबतच ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या न वापरता भारतीय वंशाच्या झाडाच्या बिया टाकलेल्या शाळू मातीच्या मूर्त्या स्थापन कराव्या असा सल्ला देत असते त्यामुळे हजारो मूर्त्या विसर्जनाच्या वेळी हजारो झाडांची लागवड आपोआप होईल बैठ प्रमोद बगळेकर पूर्वाचे वडील अकोला शाडू माती लाल माती कोणती पण माती तर मग ते पाना चांगल्याने विरघळते पण आणि तिथे एक झाड पण उगवेल अगर आपण त्याच्यात सजवट सजावटसाठी बिया टाकल्या तर आणि वृक्षारोपण पण होईल आणि पृथ्वीला मदत पण मिळेल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मला ग्रँड मास्टरची पदवी भेटलेली आहे मोठ्याहून बॅले नाही नाहीतर हिरोईन बनायचं आहे कारण की सध्यापासूनच मला बॅले डान्स पण येतो ॲक्टिंग पण येते डान्स पण येते आणि माझ्या काही फिल्म्स फिल्म्स आणि ॲड्स पण झालेल्या आहेत तिला आवड आहे तीन चार पाच वर्षाची असताना मातीत काम करते आहे मात मातीशी खेळती आहे खेळभांडे बनवते वेगवेगळे चित्र बनवते फुलं बनवते फळं वळवते तर हे सगळं बघताना असं वाटलं की याचा कुठंतरी उपयोग झाला पाहिजे आणि हिचं कुठंतरी त्यात डोकं बसलं पाहिजे आणि तशी गणपतीला ती खूप आया म्हणजे मानायची येतं मग मला असं वाटलं की मी तर करतो आहेच आणि ती सवय तिला लागली पाहिजे म्हणून मग तिनं पण गणपती बनवणं सुरुवात केली आधी छोटे बनवले छोटे छोटे वेगवेगळ्या आकाराचे बनवले असं करताना एकदम इतका एक चांगला गणपती तया तिनं तयार केला की असं वाटलं नाही पाच मिनटात जर का त गणपती तयार होत असेल तर काय हरकत आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त स्पीडने आणि सगळ्यात सुंदर असा गणपती तिनं पाच मिनटात एक गणपती तयार करून दाखवला त्याच्यामुळे मलाही कॉन्फिडन्स आला की नाही ती काहीतरी करू शकते गणेश मूर्ती बनवण्याचं ती सेमिनार घेतली आहे वेगवेगळ्या पॉटरीमध्ये ती निपुण आहे सगळं असं तो पोर्टफोलिओ त्यांनी बघितला ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ए डी टी बारामती यांनी तिचं सगळं पोर्टफोलिओ पाहिलं आणि त्यांना वाटलं की ही मुलगी खरंच जर का असं कौशल्य विकासाचं काम करत असेल आणि प्रशिक्षण देत असेल तर नवीन लहान मुलांनासुद्धा ती प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी जागतिक महिला दिनाला तिला शारदा सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे ती महाराष्ट्र राज्यासाठी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा